हे विचार आहेत मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचे. जर तुम्ही उडू शकत नसाल तर धावा, धावू शकत नसाल तर चाला, चालूही शकत नसाल तर सरपडत जा, मात्र एका जागी उभं राहू नका. नमस्कार, डी द डिस्कवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जीवन जगायचंय म्हणून जगू नका, तर जीवनाच्या प्रत्येक मोमेंटचा आनंद घ्या. आज पुन्हा एक छोटीशी गोष्ट. दोन वयस्कर काका काकू मुंबईहून पुण्याला डेक्कन क्वीनने चाललेले असतात. त्यातील एक काका काकू असतात मुंबईचे, एक काका काकू असतात पुण्याचे. मुंबईचे जे काका काकू असतात त्यांचं तोंड हे पुणे दिशेने असतं. म्हणजे खिडकीतून जी झाडे येत होती ती समोरून मागच्या बाजूने जात होती, तर पुण्याचे जे काका काकू असतात ते उलट्या दिशेने बसलेले असतात, त्यांच्या मागून झाडे ही पुढे जात होती. पुण्याचे जे काकू होत्या त्यांना उलट्या दिशेने प्रवास करताना त्रास व्हायचा, त्यांना उलटी आल्यासारखं वाटायचं. जर त्या समोरच्या मुंबईच्या काकूंना बोलल्या असत्या की मला या बाजूला बसून त्रास होतोय, तुमच्या बाजूला मला बसायला एक सीट मिळेल का, तर मुंबईच्या काकूंनी त्यांना एक सीट दिली सुद्धा असती. मात्र पुणेकर स्वाभिमान, स्वतःहून दुसऱ्याशी बोलायचं नाही हा खाक्या त्यांचा. मात्र थोड्या वेळाने मुंबईच्या काकूंना पुण्याच्या काकूंच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता जाणवते. त्या स्वतःहून पुण्याच्या काकूंना म्हणतात, तुम्हाला काही त्रास होतोय का? यावर या पुणेकर काकू म्हणतात, होय, मला उलट्या दिशेने प्रवास करायला त्रास होतो. यावर मुंबईकर काकू म्हणतात, ठीक आहे, मग माझ्या बाजूला या बसायला. मुंबईकर काकू त्यांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या पतीला पुणेकर काकांच्या बाजूला बसायला सांगतात आणि या काकूंना आपल्या बाजूला जागा देतात. आता या दोन्ही काकू एका सीटवर असल्यामुळे ते शांत बसणं शक्यच नाही, त्यांच्यामध्ये गप्पा सुरू होतात. त्यांच्या कॉलेज जीवनापासून ते संपूर्ण जग फिरून त्यांच्या नातवावर येऊन ही गोष्ट, ही त्यांची चर्चा, गप्पा थांबतात. बरं, या नातवावर येऊन का थांबतात? तर पुणेकर काकू म्हणतात की माझं सगळं खूप चांगलं चाललंय, मुलगा वेल सेटल आहे, मात्र माझा नातू आहे तो अभ्यासच करत नाही, त्याचा अभ्यासात मनही नसतं आणि तो अभ्यासाबाबत सिरियसही नाहीये. यावर मुंबईकर काकू म्हणतात, ठीक आहे, होईल हळूहळू. पण पुणेकर काकू म्हणतात, तो अभ्यासात सिरियस नाहीये, जीवनात सिरियस नाहीये, त्याचंच मला खूप टेन्शन आहे आणि त्यामुळंच मी खूप अस्वस्थ असते. यावर मुंबईकर काकू पुणेकर काकूंना म्हणतात, टेन्शन घेऊ नका, कारण प्रत्येक मुलाची वाढ ही त्याच्या कलेने होऊन द्यायची असते. एक साधं उदाहरण तुम्हाला मी सांगते की आपण जे बी जमिनीमध्ये पेरतो त्या सगळ्यांचीच वाढ एकसारखी होत नाही. गवताचं बी त्याला काही तासामध्ये कोंब फुटतो आणि त्याची संपूर्ण वाढ ही काही दिवसामध्ये होते. तर एखादं मोठं झाड घेतलं तर त्याच्या बियाचं कोंब व्हायला बरेच दिवस लागतात आणि त्याची संपूर्ण वाढ व्हायला कित्येक वर्ष लागतात. असंच आपल्या मुलांचं असतं. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता सारखी नसते, प्रत्येकाला सेटल व्हायला थोडा अधिक वेळ लागत असतो. एखादा मुलगा लवकर सेटल होतो, एखादा मुलगा थोडा उशिरा सेटल होतो. त्यात टेन्शन घेण्यासारखं काय? टेन्शन घेऊ नका. पुणेकरांना पहिल्यांदा पुण्याच्या बाहेरच्या कुणाचं तरी तत्वज्ञान पटलेलं होतं, कारण या पुणेकर काकूंना मुंबईकर काकूंचं हे बियांचं तत्वज्ञान चांगलंच पटतं. ही छोटीशी गोष्ट आपल्याला शिकवते, प्रत्येक लहान मुलाची आवड, क्षमता, निवड ही वेगवेगळी असते. त्यांच्यावर दबाव टाकू नका, त्यांना त्यांच्या कलेने नैसर्गिकरित्या वाढू द्या. मग बघा त्यांची वाढ, त्यांची प्रगती कशी होते. जर आपण त्यांच्यावर दबाव टाकला तर त्यांची वाढ ही नैसर्गिक होणार नाही, बऱ्याच वेळा हे कोंब जमिनीमध्येच राहून जातील. अशाच मोटिवेशनल गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या डी द डिस्कवर चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.